मुंबई विद्यापीठात नवा घोटाळा. नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांच्या बदल्या. विद्यापीठ अधिकाऱ्यांची नियमबाह्य भरती. मुंबई विद्यापीठातील शासन मान्य 1319 पदांची माहिती घेण्यासाठी शासनानं 2016 समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालात विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठात शासकीय आणि अशासकीय पदांच्या बदल्या नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आल्या. विद्यापीठानं हा घोळ घातल्यानं कर्मचाऱ्यांना 75% पगार शासनाकडून मिळतो. महत्वाचं म्हणजे 2013 माजी उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विद्यापीठाला शासकीय कर्मचाऱ्यांची आणि विनाअनुदानित कर्मचाऱ्यांची यादी देण्याचे आदेश दिले होते. पण आजतागायत विद्यापीठ ही माहिती शासनाला पुरवू शकलेलं नाही. इतकंच काय तर चौथ्या वेतन आयोगानंतर विद्यापीठानं कर्मचाऱ्यांची पगार निश्चितीची माहितीही शासनाला दिलेली नाही. त्यामुळे विद्यापीठ कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याला पेन्शन देताना शिक्षण विभागाला अनेक अडचणी येतात. उपकुलसचिव आणि सहाय्यक कुलसचिव या संवर्गातील पदांसाठी वर्तमानपत्रामध्ये दिलेली जाहिरात, शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे निकष तपासले असता सदर कर्मचारी संबंधित पदावर नियुक्तीस पात्र ठरत नसल्याचं निदर्शनास आलंय. 2012 सामान्य प्रशासन विभागानं विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे रोस्टर तपासले. त्यात खुल्या प्रवर्गातील पदे मोठ्या प्रमाणात भरल्याचा निष्कर्ष नोंदवलाय. काही कर्मचाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसतानाही त्यांना आरक्षणाअंतर्गत नियुक्ती देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला विद्यापीठानं चूक मान्य केली असली तरी हा घोटाळा कसा निस्तरायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे आहेच. मी असं सांगत नाही की विद्यापीठाची काहीच चूक नाही. विद्यापीठाच्या चुका झाल्या आहेत. फक्त विद्यापीठाचं इतकंच म्हणणं आहे की नेमकी चूक काय ते दाखवा, आम्ही दुरुस्त करू किंवा मान्य करू की हे होऊ शकत नाही, ही नेमणूक शासनाकडे जाऊ शकत नाही, हा प्रमोशन शासनाकडे घेत नाही, त्याचं दायित्व विद्यापीठ घेईल. विद्यापीठानं घातलेल्या या घोळाचा फटका हजारो कर्मचारी नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळू शकणार नाही. मुंबई विद्यापीठातलं कोणतंही रिक्त पद भरण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नियमानुसार भरती प्रक्रिया न राबवता हव्या त्या कर्मचाऱ्याला पदोन्नती देऊनच ही रिक्त पदं भरली आणि त्यामुळेच हा सगळा घोटाळा झाला. पण हे सगळं करण्यामागे त्या त्या वेळेच्या प्रशासकीय अधिकारी आणि कुलगुरूंचा काय हेतू होता हे देखील स्पष्ट व्हायला हवं. सरकारने आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी आता जो चौकशी अहवाल दिलेला आहे त्यानुसार पुढे विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांची चौकशी होते का, विद्यापीठाने जो नियमबाह्य पद्धतीने हा सगळा घोटाळा केला आहे त्यावर कारवाई होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.